नमस्कार, मी मनस्वी। आज आपण बघतोय गूळ आंबा कसा बनवायचा। मी त्यासाठी कैऱ्या घेतल्यात दोन कापून, हे बघा असे तुकडे केलेत व्यवस्थित, आणि त्याचबरोबर अर्धी वाटी गूळ घेतलाय, कैरीचा थोडा फक्त कमी गूळ घेतलाय मी। त्यानंतर मसाला घेतलाय घरगुती, मीठ घेतलंय आणि जिरेपूड घेतलीय, भाजलेली जिरेपूड आहे ही, जिरं घेतलंय थोडं, राई घेतली आणि लसूण घेतलीय। आता मी पॅन गरम करत ठेवलाय, आता त्यामध्ये आपण एक चमचा भर तेल घालूया। तेल चांगलं तापू द्यायचंय। आता तेल चांगलं गरम झालंय, आपण आधी राई आणि जिरं घालूया। ते चांगलं तडतडली की मग आपल्याला लसूण घालायचंय। ते चांगलं भाजून घ्यायचंय व्यवस्थित। आता लसूण चांगला परतून झालाय, आता आपण त्यामध्ये कैरी घालूया। कैरी पण चांगली परतून झाली की 4 ते 5 मिनिटं आपण बारीक आचेवरती आपण झाकण मारून ठेवायचंय, किती नरम होईल म्हणून। आता 5 मिनिटं झाली आहे, आपण झाकण खोलून बघूया। हे बघा थोडीशी कैरी नरम झाली आहे। आता आपण त्यामध्ये गूळ घालूया, तो पण चांगला मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतायचंय। आता गूळ चांगला मेल्ट झालाय, आपण त्यामध्ये मसाले घालूया, चवीनुसार मीठ घालूया, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया अर्धा चमचा, आणि हा आपला घरगुती मसाला आहे तो घालूया। त्याच्यामुळे कशी आंबट गोड तिखट अशी चव येते मस्त गूळ आंब्याला। आता आपण थोडासा सुकवायचंय आणि मग गॅस बंद करायची। अशा प्रकारे हे चांगलं मिक्स झालंय, आता आपलं गूळ आंबा रेडी आहे। जास्त त्याला उकळवत ठेवायचा नाही, नाहीतर मग गुळाचा घट्ट असा पाक होतो, त्यामुळे आपण पातळच ठेवायचंय, थोड्या वेळेने तो आपोआप घट्ट होतो। हे तुम्ही मुलांना चपाती बरोबर वगैरे देऊ शकता, खूप छान लागतं। आता गॅस बंद करूया आपण।